भाजपच्या कोणत्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे त्या नावांवरती एक नजर टाकूयात. गिरीश महाजन, आशिष शेलार, अतुल भातखळकर यांचं 1 वर्षासाठी आता निलंबन करण्यात आलेलं आहे. संजय कुटे, पराग आळवणी, नारायण कुचे यांचं देखील निलंबन झालंय वर्षभरासाठी. राम सातपुते, हरीश पिंपळे, जयकुमार रावल यांना देखील निलंबित करण्यात आलंय. कीर्तिकुमार भांगडिया सोबत योगेश सागर आणि अभिमन्यू पवार यांचं देखील 1 वर्षासाठी निलंबन झालंय. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे दहावीच्या मूल्यमापन प्रक्रियेत शाळा स्तरावरती मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळत आहे. शाळांना उपलब्ध करून दिलेल्या संगणकीय प्रणालीद्वारे विद्यार्थी निहाय गुणांची नोंदणी करताना शाळा स्तरावरती काही त्रुटी राहिल्याचं राज्य मंडळाच्या निदर्शनाला आलेलं आहे. गुण भरताना अडचणी आलेल्या शाळांनी 5 ते 9 जुलै दरम्यान विभागीय मंडळाशी संपर्क साधण्याच्या सूचना आता राज्य मंडळानं दिल्या आहेत. बारावीचा निकाल 15 ऑगस्टपूर्वी लावणं शक्य नसल्याचं शिक्षक सांगतात. मूल्यमापनाला दिलेला 31 जुलैपर्यंतचा वेळही अपुरा असल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे. सायन्सच्या मुलांची 30 गुणांची प्रॅक्टिकल्स परीक्षा घेण्याच्या सूचना शिक्षण विभागानं दिल्या, पण परीक्षा घ्यायच्या कशा याचं मार्गदर्शनच केलेलं नाही. बारावीच्या निकालाबाबत त्यामुळं सावळा गोंधळ कायम आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. जे विद्यार्थी 12वीची परीक्षा देऊ इच्छितात त्यांना परीक्षा देता येणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे. 12वीची परीक्षा देण्याची इच्छा असेल तर ऑगस्ट महिन्यात ही परीक्षा ते देऊ शकत असल्याचं पोखरियाल यांनी म्हटलंय. तशी ऑडिओ क्लिप त्यांनी जाहीर केली आहे. राज्यातल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी अखेर 25% शुल्क कपात केली आहे. शाळांच्या मेस्टा या संस्थेनं हा निर्णय जाहीर केलाय. तसंच दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचं मोफत शिक्षण करण्याचा जाहीर निर्णय करण्यात आलाय. कोरोना संकटामुळे सुप्रीम कोर्टाने 15% फी कपात करण्याचं सूचित केलेलं होतं, त्यामुळे मेस्टाने हा निर्णय घेतलाय. राज्यातल्या 18,000 शाळांतील विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. अलिबागमधील 12 वर्षाच्या सुहैमा या चिमुरडीची सोशल मीडियावरती सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सेंट मेरी शाळेत शिकणारी सुहैमा लहान मुलांसाठी धडे गिरवती आहे. पहिली आणि दुसरी इयत्तेसाठी इंग्रजी आणि गणित या विषयाचे छोटे व्हिडिओ तयार करून ती युट्यूबवरती अपलोड करते. ऑनलाईन शाळा सुरू झाल्यापासून तिने हे व्हिडिओ युट्यूबवरती अपलोड करायला सुरुवात केली. रोजचा अभ्यास सांभाळून सुहैमा हे काम करते. छत्रपतींचा विचार म्हणजे